पुन्हा गाडगीळ आणि कंपनी या पुण्यामधल्या सराफी पिढीच्या आधारस्तंभ शंभरीत देखील तरुणाईला लाजवणारा उत्साह अंगी असणारे अनंत गणेश उर्फ दाजीकाका गाडगीळ यांचं शुक्रवारी पुण्यामध्ये प्रयाग रुग्णालयात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 99 वर्षांचे होते. समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या दाजीकाकांनी पुणे सराफ असोसिएशनच्या अध्यक्षपद भूषवून पुण्यामधल्या सराफांना एकत्र आणलं. त्यांच्यातल्या अपप्रवृत्ती त्यांनी दूर केल्या. लातूर भूकंपग्रस्तांसाठी देखील काकांनी निधी उभारला होता. लक्ष्मी रोडवरच्या पॅन्ट पार्क कायद्याला त्यांनी लाक्षणिक सत्याग्रह करून विरोध केला. आज लक्ष्मी रोडला असलेली पार्किंगची व्यवस्था हे त्याचंच फलित आहे. अनेक सेवाभावी संस्थांशी त्यांचा संबंध आला होता. अडचण असणाऱ्यांना ते सढळहस्त मदत करत. मूळच्या कोकणातल्या मालवणमधील त्र्यंबक गावचे हे गाडगे कुटुंब 200 वर्षांपूर्वी सांगलीत सिरावलं. पुढे व्यवसायाच्या निमित्तानं अनेक शाखा दाजीकाकांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आल्या. झी 24 तास एक पाऊल पुढे.